नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माय इंग्लिश बुक फिफ्थ स्टँडर्ड मधील पेज नंबर 70 वरील वेअर गो द बोट्स बघणार आहोत. म्हणजे पेज नंबर 70 वरील वेअर गो द बोट्स, त्याच्यामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. आपल्याला एक छानशी पोयम दिलेली आहे, वेअर गो द बोट्स. एक लहान मुलगा कागदाच्या उघड्या तयार करतो आणि त्या नदीत सोडतो. म्हणजे आपल्याला एक नदीची छानशी पोयम दिलेली आहे, आता आपण ती बघूया. डार्क ब्राऊन इज द रिव्हर, गोल्डन इज द सँड, इट फ्लोज अलॉंग फॉर एव्हर विथ ट्रीज ऑन आयदर हँड. ग्रीन लिव्ज अ फ्लोटिंग कॅस्टल्स ऑफ द फॉर्म बोट्स ऑफ माय अ बोटिंग, वेअर विल ऑल कम होम, ऑन गोज द रिव्हर अँड यू पास द मिल, अवे डाऊन द व्हॅली, अवे डाऊन द हिल, अवे डाऊन द रिव्हर अ 100 miles ऑर मोअर, आयदर अदर लिटिल चिल्ड्रन शाल ब्रिंग माय बोट्स अशोअर. अशी छानशी नदीची पोयम आपल्याला दिलेली आहे. तर बघा, आता आपण याचा अर्थ पाहूया. डार्क ब्राऊन इज द रिव्हर, गोल्डन इज द सँड. डार्क ब्राऊन म्हणजे कडक तपकिरी रंग, म्हणजे कडक तपकिरी रंगाची नदी आहे आणि आहे सोनेरी वाळू आहे. इट फ्लोज अलॉंग फॉर एव्हर विथ ट्रीज ऑन नायदर हँड. आणि ती नदी सतत वाहत असते आणि तिच्या दोन्ही बाजूला झाडे आहेत. नंतर बघा, ग्रीन लिव्ज अ फ्लोटिंग कॅस्टल्स ऑफ द फॉर्म, हिरवी तरंगणारी पाने फेसाचे तयार होणारे किल्ले. बोट्स ऑफ अ माय अ बोटिंग, वेअर विल ऑल कम होम, आणि माझ्या बोटी या सर्व कुठेवर जातील. कवीने इथे नदीच्या प्रवाहाने नदीत होणाऱ्या फेसांना किल्ल्यांची उपमा दिलेली आहे. जणू काही ते फेसांचे किल्लेच आहे आणि या फेसांचे किल्ले या लहान मुलांनी सोडलेल्या बोटी या कुठे बरं जातील, असा कवीला प्रश्न पडला आहे. कॅस्टल्स ऑफ फॉर्म म्हणजे फेसांचे होणारे किल्ले. नंतर बघा, ऑन गोज द रिव्हर अँड आउट पास्ट द मिल, होड्यासहित ही नदी दूर वाहून जात असते. अवे डाऊन द व्हॅली, अवे डाऊन द हिल, कधी दऱ्या खालून तर कधी टेकडी खालून. अवे डाऊन द रिव्हर द 100 miles और मोअर, अशीच वाहत वाहत नदी 100 मैल आणि त्या पण पेक्षा दूर जाईल. वन अदर लिटिल चिल्ड्रन शाल ब्रिंग माय बोट्स अशुअर, आणि नदीच्या दुसऱ्या टोकावर म्हणजेच किनाऱ्यावर छोटे छोटे मुले माझ्या होड्या थांबवतील. असा या छोटा मुलगा म्हणत आहे. सेकंड इन्स्ट्रक्शन दिला आपल्याला, रीड द पोयम अलाउड और रिसेट इट विथ प्रॉपर इंटोनेशन, आवाजात योग्य ते चढ उतार करून कविता मोठ्याने वाचा किंवा सादर कर. तर ते तुम्हाला म्हणता येईल. नंतर थर्ड दिलेलं आहे, फाइंड द कलर वर्ड्स इन द पोयम, राईट डाऊन ॲटलीस्ट 10 other कलर वर्ड्स यू नो, कवितेतील रंगाविषयीचे शब्द शोधा. रंगाविषयीचे तुम्हाला माहीत असेल आणखी किमान 10 शब्द लिहा. वर्ड्स रिलेटेड इन कलर इन अ पोयम, ब्राऊन गोल्डन ग्रीन. नंतर बघा, बाहेरचे अदर वर्ड्स व्हाईट ब्लॅक ब्लू ऑरेंज येलो पिंक. बघा, चौथ्या नंबरचं दिलं आहे, द फॉलोइंग पिक्चर शो हाऊ टू मेक अ व्हेरी सिम्पल पेपर बोट फ्रॉम पेयर्स अँड लर्न टू मेक इट, ट्राईंग टू आउट इच स्टेप अँड डिस्कसिंग इट इन इंग्लिश, यू मे फाईंड द एक्सप्रेशन गिव्ह बिलो यूजफुल.
कागदाची एक साधी होडी कशी करायची ते खालील चित्रात दाखवले आहे. जोड्या करून ती होडी करायला शिका. प्रत्येक पायरी करून पहा आणि त्याबाबत इंग्रजीत बोला. त्यासाठी खाली दिलेले वाक्यप्रयोग उपयोगी पडतील. आपल्याला काय 10 चित्र दिलेली आहे, त्याचे खाली दिलेले वाक्य लिहायचे आहे. तर बघा, फर्स्ट आहे इथं आपल्याला टेक अ स्क्वेअर पेपर अ फोल्ड ॲज शोन. आपल्याला ॲरो दिसते, आपल्याला एक स्क्वेअर पेपर घ्यायचा आहे आणि त्याला फोल्ड करायचं आहे. नंतर सेकंड बघा, दे अगेन फोल्ड इन द डायरेक्शन ऑफ द ॲरो. ज्या दिशेने ॲरो दिसत आहेत तिकडे आपल्याला फोल्ड मारायची आहे, घडी करायची आहे. टू मेक अ क्रेजेस ऑन ऑल साईड, दोघी साईडने सारखे करायचे. ओपन द फोल्डेड पेपर ॲज शोन, आणि जो फोल्ड पेपर केलेला होता तो ओपन करायचा आहे. देन फोल्ड लाईक धीस, आणि चित्रात दाखवले तशा प्रकारे फोल्ड करायचे. द अगेन फोल्ड लाईक धीस इन डायरेक्शन ऑफ द ॲरो. चित्रात दिसते आपल्याला तशा प्रकारचं आपल्याला करायचं आहे. द फोल्ड इट इन द अपोजिट डायरेक्शन, दोघी बाजूने सारखे करायचे. ओपन ऑल फोल्ड्स यू विल गेट धीस टाईप ऑफ क्रेजेस, आणि अशा प्रकारचं ते तयार होईल 8 नंबर प्रमाणे. 9 नंबरचं बघा, फायनली फोल्ड लाईक धीस इन द युअर पेपर बोर्ड इज रेडी, आणि आपला पेपर बोर्ड तयार होईल. युअर बोर्ड इज रेडी, 10व्या याच्यामध्ये पूर्ण आपले पेपर बोट ही तयार होईल. आणि पुट युअर बोट इन अ स्मॉल पॉन्ड्स अँड टप एन्जॉय फ्लोटिंग पेपर बोट्स, आणि एका तळ्यामध्ये आपली बोट डुबवा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. अशा प्रकारचे आपल्याला यामध्ये स्वाध्य दिलेला होता. वेअर गो द बोट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.